नमस्कार, मी करण सिंह पवार. आपण पाहतात लोकशाही मराठी बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीला एक ब्रेकिंग न्यूज पाहूया. पुणे शहरातील एकाही जागेवर शिवसेना उमेदवार देणार नाही अशी माहिती सूत्रांकडून मिळते. पुणे शहरातील विधानसभा मतदारसंघावरून शिवसेनेने आता दावा सोडला आहे. महायुतीत असल्यामुळे शिवसेनेच्या इच्छुक उमेदवारांची मात्र अडचण झाली. पुणे शहरात इच्छुक असूनही शिवसेनेला उमेदवार उभा करता येणार नाही. पुणे जिल्ह्यातील दोन जागांवर शिवसेना आग्रही आहे, तर पुरंदर आणि भोर मतदारसंघासाठी शिवसेना उमेदवार देण्याची शक्यता आहे. ठाकरेंच्या शिवसेनेकडून हडपसर आणि कोथरूड या दोन्ही मतदारसंघावर दावा करण्यात आला आहे. ठाकरेंच्या शिवसेनेतून महादेव बाबर, पृथ्वीराज सुतार आणि चंद्रकांत मोकाटे यांच्याही नावाची जोरदार चर्चा आहे. यासंदर्भात ताजी अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी आपल्यासोबत जोडले आहेत. अमोल, महायुती असल्यामुळे आता शिवसेनेच्या जे इच्छुक उमेदवार आहेत त्यांची मात्र मोठ्या प्रमाणात दमछाक झाल्याचं पाहायला मिळते. पुणे शहरातील एकाही जागेवर शिवसेना उमेदवार देणार नाही अशी माहिती सूत्रांकडून मिळते. यावर सविस्तर काय माहिती? खरं तर आता आपण पाहिलं की पुणे शहरामध्ये शिवसेनेचा म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा एकही आमदार नाहीये आणि त्यांची ताकदही पुणे शहरामध्ये कमी आहे. पण तरी सुद्धा पुणे शहरातून दोन मतदारसंघावर शिवसेनेने दावा केलेला होता. यामध्ये प्रामुख्यानं हडपसरमध्ये नाना भानगिरे जे शिवसेनेचे शहराध्यक्ष आहेत, तर दुसरीकडे खडकवासला विधानसभा मतदारसंघातून रमेश कोंडे यांनी सुद्धा लढवण्याची इच्छा दर्शवलेली होती. तशी तयारी सुद्धा त्यांनी सुरू केलेली होती. पण महायुतीच्या जागा वाटपामध्ये पुणे शहरामध्ये एकही जागा ही शिवसेनेच्या वाट्याला येणार नाही अशी माहिती आपल्याला सूत्रांकडून मिळालेली आहे. आणि त्यामुळे या इच्छुकांना आता तयारीला लागू नका अशा पद्धतीच्या सूचना सुद्धा दिल्याची माहिती आहे. पण शहराध्यक्ष नाना भानगिरे यांच्याकडून आता स्पष्टीकरण देण्यात आलेलं आहे की शिवसेना कोणत्याही परिस्थितीमध्ये पुणे शहरातील जागा लढणार आहे आणि त्यामुळे अंतिम जागा वाटपामध्ये नेमकं काय होतं हे पाहणं महत्वाचं आहे. पण सध्या पुणे शहरातील आठही विधानसभा मतदारसंघामध्ये भाजपचे आणि अजितदादा गटाचे आमदार आहेत आणि त्यामुळे तिथं शिवसेनेच्या उमेदवारांना उमेदवारी मिळण्याची शक्यता फार कमी आहे आणि त्यामुळे शिवसेनेने आता त्या ठिकाणी उमेदवार न देण्याची भूमिका घेतल्याची माहिती समोर आलेली आहे. पण महायुतीमध्ये असल्यामुळे खरं तर शिवसेनेच्या इच्छुक उमेदवारांची काहीशी अडचण आहे ती सुद्धा निर्माण झालेली आहे. याआधीच आपण पाहिलं की एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची ताकद ही पुणे शहरात कमी असताना विधानसभेमध्ये तरी एखादा आमदार व्हावा अशी इच्छा शिवसैनिकांची होती. पण आता जी माहिती मिळालेली आहे त्यानुसार शिवसेना एकही जागा या पुणे शहरामध्ये लढणार नाहीये. पण पुणे जिल्ह्यातल्या दोन जागांवर त्यांनी दावा आहे तो कायम ठेवलेला आहे. यामध्ये प्रामुख्यानं पुरंदर आणि भोर मधून शिवसेनेला संधी मिळावी अशी सुद्धा माहिती समोर आलेली आहे. नक्कीच अमोल, आगामी काळात यासंदर्भात काय घडामोडी घडतात, नाराजींची मनधरणी करण्यामध्ये वरिष्ठांना कितपत यश येतं हे पाहणं महत्वाचं आहे. खूप खूप धन्यवाद या सविस्तर अशा माहितीबद्दल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.